नमस्कार फॅमिली, मी राहुल दिलीप कोटकर तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत करतो। तर सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडून आणि आपल्या पूर्ण लवली म्युझिकल ग्रुपकडनं दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आजचा ब्लॉग आपला काय असणार तुम्हाला समजलं असेल टायटल आणि थंबनेल बघून। आज आहे लक्ष्मी पूजन, तर आज आपलं आपण सगळं सामान काढणार आहे, म्हणजे सगळे इन्स्ट्रुमेंट काढणार आहे आणि आपण त्याची पूजा वगैरे करणार आहे। तुम्हाला नंतर सगळं कळतच जाईल। आता आलोय लवली हाऊसवर आणि सुरुवात झाली आहे गाड्या धुण्यापासून। गाड्या जस्ट धुवून झाल्यात, गाडी आताच धुतली आहे, पुसायची बाकी। तर बोललो जरा ब्लॉग चालू करूया, गाडी पहिले धुवून घेतली कारण की सगळीकडे गर्दी आहे। तर आम्ही इथे लवली हाऊसवर चार पाच गाड्या धुवून घेतल्या। आता सोहमने आणि बाकी पोरांनी आपल्याला फुल हेल्प केली आहे। संध्याकाळी गाडीची वगैरे पण पूजा करायची आहे, घरी पण जायला लागणार आहे आणि आज काम पण खूप आहे इकडे। काम कसं काय ते तुम्हाला समजेल आता थोडं वेळात, आपल्याला किती काम येते। सोबत राहा, आपण ब्लॉग अख्खा लास्ट एंड पर्यंत बघा। पहिल्यांदा म्हणतो आपण ब्लॉग लक्ष्मी पूजनचा। अशी गाडी वगैरे पुसल्यानंतर गेलो बाबू सोबत कपडे घ्यायला, शॉपिंग वगैरे करून आले तोपर्यंत इथे भाई पार्टी बघू शकता। सेटअप वगैरे पण लावून झालाय बाबू, चमत्कार झाला भाई। जरा असंच असंच काम करत राहा दिवाळीच्या दिवशी, मस्त मस्त। लेट आलो मी जा, अरे आम्ही पण सगळ्यात लवकर आम्ही आलो, पण सेटअप लावायलाच कोण नाही। आम्ही बघा आपला सेटअप केवढा मस्त छान वाटतो, एकदम भारी। कामात बिझी पप्या शेठ, समीर पण आलाय रे, थँक यू। सामान तर बघितलं असेल आपलं लावून झालेलं आहे, तरी मगाशी दाखवलं त्याच्यात खूप सारं सामान कमी होतं, कीबोर्ड बँजो वगैरे नव्हतं। आता कीबोर्ड बँजो पण लावलंय आपण आणि आता लाईटचं काम चालू आहे। आणि काम करतायत आपले पप्या दादा आणि त्याला थोडासा हातभार लावतोय बदक आणि स्वतः मी राहुल कवटकर। दे हात लावते कामाला, घे पकड, हात लावते हात कामाला। अजून दोन एलईडी बाकी आहेत, ऍक्च्युली सामान दाखवणार नव्हतो डायरेक्ट, संध्याकाळी दाखवणार होतो, पण जाऊ दे। पण तुम्हाला हा लुक वेगळा दिसेल आणि संध्याकाळी आपण लाईट्स वगैरे लावणार आहे तेव्हा तो लुक वेगळा असेल। इथे लोगो लावलेत, इथे हा लोगो आहे, तिथे येल्लो लोगो आहे, बाकी सगळे आहेत आपापल्या कामात। गप्पा गोष्टी पण चालू आहेत अर्ध्या पोरांच्या। इकडे बघितलं असेल आपलं सामानाचं काम चालू आहे, म्हणजे सामान वगैरे लावतोय, ती तयारी चालू आहे संध्याकाळची। आणि इकडे अजून तयारी चालू आहे आपली, फुलं वगैरे बघू शकता। इकडे कसलीच कमी नसते आपल्या लवली हाऊसवर, हे बघा। आणि इकडचा सगळा कारभार सांभाळणारे दाखवतो कोण आहेत, ओळखत असाल तुम्ही। काका आहे आर्टिस्ट, हार बनवले काकाने पद्धतशीर। हा मोठा हार आहे आणि बाकी छोटे पण आहेत ना काका, बाकी छोटे हार पण बनवलेत इकडे। एकदम मस्त, एकदम भारी, चांगली अशी तयारी चालू आहे संध्याकाळच्या कार्यक्रमाची। तर संध्याकाळी पण जरा मस्त मजा येईल। आता टेम्पोसाठी हार रेडी झालाय, काकानेच केलाय। भाऊ लेवलला घ्या, राहुल जरा बघा। हा आला ना, बांधतो पहिले लेवलला बघ कसं काय इथे। तो तुझ्या इकडनं थोडासा खेच खाली वरती, हा वर खेच थोडासा। हा बरोबर आहे, बघ तरा एकदा तरी तुप पाठवून बघ ना, बरोबर आहे ना, मिडल आहे, मिडल आहे, बरोबर आहे। तसं तेवढं बरोबर आहे, एवढं बरोबर आहे, चल ना, हे फक्त साधा असं लावतो। आता हार वगैरे लावून घ्यायचे, नंतर मग पूजा करायची आहे। इकडे पूजा आहे तेव्हा आपण इकडे असू का घरी असू काय माहित नाही, कारण की मी घरी जाणार आहे फ्रेश व्हायला। आणि आज कपडे मी काय घालणार आहे, कुर्ताच घालणार आहे, जो साखरपुड्याला कुर्ता घातलेला तोच घालणार मी आज। गेलेलो आता घ्यायला पण मनासारखा काय भेटला नाही, कारण की माल संपलाय बहुतेक जणांकडे, चांगला चांगला। झाला हार लावून, आता घरी जायचं बघायला लागेल फ्रेश व्हायला। इथे थोडंफार काय काम असेल ते बघतो, डायरेक्ट जातो घरी। तर आलो आता लवली हाऊसवर, म्हणजे गाडीची पूजा वगैरे करून घेतली आणि आता लवली हाऊसवर आलोय। आणि इकडे सेटअप तर आपला लागलेलाच आहे, तुम्ही बघितलं असेल मगाशी, आता गाडीची पूजा केली
आणि तयार वगैरे झालं आणि तुम्हाला जसं बोललेलो की साखरपुड्यात जो कुर्ता घातलेला तोच घालणार आहे, तर तोच कुर्ता घातलाय आणि आता इकडे आलोय आणि आता आपली पोरं अजून कोण आली नाहीत, येत आहेत हळूहळू, तर आपलं एक काम आहे जे आपण करून येऊ आता. राजा, हे राजा, चल शेड बघा, राजा दाखव जरा ड्रेसिंग कसं वाटतंय सांगा जरा नक्की. शुभेच्छा. आणि आता आम्ही चाललोय, जरा काय घ्यायला चाललोय? पोरांसाठी मिठाई मागवली, मिठाई आणणार आलोय. चला जाऊया आणि राहुल. चला चला, आले आपले मिठाईचे बॉक्स. काय करतोय राऊंड करतोय? दाखवून घेतो तुम्हाला इथेच आताच. हे बघा, मिक्स आहे यावेळेला. मिक्स नाही तर आपल्या दरवेळेला काय असतं? अंजीर, अंजीर बर्फी असते. यावेळेला सगळं मिक्स आहे. आता मोजून घेतो एकदा आणि आता लवली हाऊसवर घेऊन. मंडळी जमा होते आपली आता हळूहळू. विशाल बाय, शुभ दीपावली. अजून कोण कोण आहे भावा? शुभ दीपावली. अजून कोण आहे भाई? शुभ दीपावली आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. एक दिवस देतो तुला. थँक्यू. उद्या बड्डे काय? हा, आणि उद्या घरी जेवायला काय ठेवलंय? दाळ भात, लोणचं, वांग्याची भाजी आणि पापड. फ्राय केलेले पापड चुलीवरती आणि गॅसवरती ऑइल फ्राय केले. अरे बापरे, मस्त. ते कोण कोण आहे? थँक्यू. हॅपी हॅपी नाही रे, शुभ दीपावली. किती शुभ दीपावली? हॅपी दीपावली. छोट्या, शुभ दीपावली. शुभ दीपावली. अनिकेत नार्वेकर, शुभ दीपावली. दिसत नाहीस रे? हा, असा आहे जरा, असा आहे जरा. लवकर सेटअप नको दाखवू. हा बस, मस्त कुर्ता घातलाय रे. अरे जय भाई, असा असा दिसत नाही. हॅपी दिवाळी. असा आहे, असा आहे. आता दिसतोय कडक मध्ये. चल शुभ दीपावली भाऊ. आपला सेटअप नंबर आपला लक्ष्मी आपली आहे म्हणून आम्ही आज आम्हाला खरं सांगू ना, आम्हाला आजच्या दिवसाचा पण कॉल आलेला, पण कॉल नाही घेतलाय. 4 तासाचा कॉल होता, देवीचा कॉल होता, पण तो नाही घेतला. बोललो कारण की आज आपला फक्त पूजेचा दिवस असतो, तर आज काही कॉल घेतला नाही आपण. आज फक्त पूजा, दरवर्षी आपण पूजाच करतो या दिवशी. अख्ख वर्षभर तर आपण वाजवतच असतो. आता प्रॉपर एक शूट घेतो मी, दाखवतो थोडं. हा, ये. हा, आता अजून कोरायची बाकी दाखवते. आणि आपला थापडोल प्लेयर एक फॉर्मला आहे, एकदम फॉर्मला आहे. हे बेटा, हे कमिंग. भावाकडे नवीन बाईक आली आहे. कडक बाई, कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. कसं वाटतंय? एकदम भारी. भारी ना, खुश ना? कुठली गाडी आहे सांग जरा, नाव सांग, सीसी सांग. डॉमिनार 400. डॉमिनार 400. पहिला एक महिना टाकी फुल असणार. एक महिना टाकी फुल. पाय टेकतात का तुझे? भंडारात्री. आता काय भाई ऐकणार नाही. मला अजून पूजा करायची, पण आता काकाची वाट बघतोय. काका आला की लगेच पूजा करायला घेऊया. बघा मेहनती मुलगा, बघा. नको मागे बघू. करा, तुम्हीच करा. आपला हात दुखतोय रे. इतक्या लवकर जा ना, अंड्या कर ना, जा ना, फुलं तोडणं करा.
पाया वगैरे पडून झाले मस्त एकदम भारी वाटतंय. आणि आता छोटीशी भेट देतो आपण सगळ्या पोरांना. आता सगळ्यांना देऊन झाले, आता माझी वारी आली आहे. हो आता मला हे राजा मला दे रे, हे बघड झाली त्या. धन्यवाद. आणि बोनस भेटला का तुला? इथे वर काय बघ आणि इथे खाली सोन्याचं. अच्छा सोन्याचा डब्बा आमच्या जड जात असेल ना. जड नको. चला आता बाय बाय, ठेवतो गाडी मध्ये. नाही तर इथे डेंजर काम आहे. डेंजर काम केले बँकेने. थ्री हॅपी दिवाळी. ली आला की लगेच तू ली ली ब्रूस ली. चल थ्री टू वन हॅपी दिवाळी. आता अजून एक नंबर, एक नंबर. आता परफेक्ट सक्सेस झाला. मागाशी पोपट झाला होता. एक नंबर, एक नंबर. थोडासा मागे पुढे झालं. रिप्ले तिकडे बघते. हे कसा काम? हे काका डोक्यात बघ. हे काका हो ना अरे हॅपी दिवाळी. चला बाय बाय. चला धन्यवाद भाऊ व्हिडिओ काढल्याबद्दल. ओके आता तिसरा शॉट आहे. म्हणजे वेगळेवाले शॉर्ट्स आणलेत. हे कुठलेत रे राजा? आहेत काहीतरी वेगळेच तो बोलतो. आता बघूया काय. डायरेक्ट दाखवणार. कॅमेरा ऍक्शन. एक नंबर. बाबा हे राजा झालं का? स्टेजच्या मागे लावायचं आयटम आहे का? अजून एक इव्हेंट वाले. नाही झालं ना, संपले. आहे अजून एक आहे. अजून एक हे संपलं थांब. आता स्टेजच्या मागून लावायचं. भाई यायला थोडासा लेट केला रे. आता बघितलं ना काम कसा होता. थोडा उशीरा आला पण आला. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा तुला. तुलाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दीपावली मनाली सुहानी. लिंबूने थोडासा यायला लेट केला. चला झाले. आता हे आता संपलं ना? संपलं ना. ओके आता माळ लावतोय. किती हजाराची रे? 5,000 माळ लावतोय. चल होऊन जाऊ दे. भाई खरंच 5,000 माळ होती. खरंच एकदम कडकवाला माल होता. फुसका माल नाही आणत आपण. कडक माल आहे एकदम. जबरदस्त माळ होती. जबरदस्त. आता अजून बाकी अजून फटाके फोडायचे आहेत. त्याचा शूट घेतला तर घेतो. नाही घेत बस झाला. आता तर आजचा आपला लक्ष्मी पूजनाचा कार्यक्रम एकदम झालेला. एकदम मस्त चांगला पार पडला. आणि आता सामान खोलायची वेळ आली. अर्धी पोरं सगळी कल्टी झाली आहेत. आता जे आम्ही उरले सुरलेले आहोत ते आता सामान पॅकअप करायला घेणार आहे. एवढी जण आम्ही आहेत पॅकअप करायला. आता आपली म्हणजे हळदी सीझनची सुरुवात होईल लवकरच. तर आपले ते ब्लॉग येतील. आणि त्याआधी आता आज 1 तारीख आहे आणि उद्या आहे 2 तारीख.
तर 2 तारखेला आपल्याला शो आहे, म्हणजे विसर्जनाचा शो आहे, देवी विसर्जनचा। तर तो ब्लॉग पण मी बनवला, तर बनवेल नक्की, म्हणजे उद्याच येतो कॉल। तर हा ब्लॉग तुम्ही नक्की इथपर्यंत बघितला असाल, नाही नक्की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, कारण की फर्स्ट टाइम आपण हा ब्लॉग बनवलाय। तर कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हे धाम धाम, आणि परत एकदा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। चला टाटा बाय बाय, भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये लवकरच।